तुम्हाला तुमच्या कामाचा योग्य मोबदला मिळेल, पण काम झाल्यावर त्या बाईवर पाळत ठेवायची, तिची बातमी मला सारखी देत राहायची, आणि जस जसं तुम्ही तिच्या बातम्या मला द्याल तस तस तुम्हाला मोबदला मिळेल. तुम्ही इथं असताना म्या कशाला कुणाची पर्वा करायची? शांताबाई, अहो मी आहेच हो, पण मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही वागलात तोपर्यंतच. आपण त्या पोरीला ताकीद दिली आहे नव, तरी पण आबा हा निर्णय तुम्हाला योग्य वाटतोय का? देवेंद्र, त्या बैला आम्ही मोलकरीन म्हणून ठेवलंय, आणि तस बी तिला मदत करायला इथे आहे कोण? आपल्याला ती काय बी करू शकत नाही. आबा हा असा जळतानी खरा आपल्या पदरात बांधून घेणं शहाणपणेच आहे का? देवेंद्र, तुम्ही आम्हाला काय मूर्ख समजला की काय? आबा, अरे दाजींची गोष्ट ही वेगळी होती. दाजींच्या हातात पॉवर होती, मनात जिगर होती. त्यांचं जिवंत राहणं आपल्यासाठी घातक ठरू शकलं असत, म्हणून त्यांना गप केलं. पण हिच्यापासून आपल्याला काय बी धोका नाही. तू कोण? लक्ष्मी? लक्ष्मी नाही मुक्ता, जागृती. गायकवाड घराण्याची थोरली सून जागृती गायकवाड, आणि तुझ्यासाठी वहिनीस आहे, कळलं? येताना तुझ्या बरोबर काहीच आणलं नसेल बरं वाटत नाही. आता तू इथं राहणार ते काय ह्या एका कपड्यावर? ये. नाही म्हणू नकोस. अहो पण आता पण नाही आणि बीण नाही, काही बोलायचं नाही. घे या साड्या. आणि हो, हे मी तुला देते हे यांना माहित नाहीये. हे तू घेऊन जा बरोबर, वेळ घालू नका, हे कधी पण येतील. मुक्तानी मला ओळखलं. आता तिने तुला ओळखलं, यात घाबरण्यासारखं काय? तुम्हाला काहीच वाटत नाही? आता ती ह्या घरात राहणार म्हटल्यावर हे एक ना एक दिवस होणारच होत. की तुम्ही किती शांतपणे बोलताय हो. ते काही नाही, आबा साहेबांचा हा निर्णय मला अजिबात पटलेला नाहीये. तुला पटलं नाही पण मला पटलंय. जा तू पटकन आणि इकडे, आणि इकडे माझ्याकडे दे त्याला. जा तू. ओ ओल ओल, पैसे घे. आता उभी काय, जा की पटकन. ओ ओ ओल ओल. मुक्ता,